नमस्कार सर्वांना नमस्कार. भावान बोलणं चालली काय गडबडी पॅकिंग करायची. जसे जसे पॅकिंग येणार ऑर्डर येते तस तसे पॅक करावं लागतंय ना. बरं आज काय भावान बोलणं माहिती का शनिवार आहे, लवकरच जावं लागेल. मशीन बटन टाकून काय झालंय माहिती का भावान बहिण, इथं व्हॉट्सअपला आहे ना भरपूर अशा ऑर्डर येतात आणि मग मिळत लागत नाही ना नेमकं. तिथं झालंय का करून ठेवावं लागते पॅकिंग. हा ना राहू दे कडे त्याला पिशवी टाकाल मी.
जबरदस्ती शिवार आहे सगळं एकदम तर पटापट ऑर्डर करा भावा, पटापट ऑर्डर करा तर आपल्या भावा महिन्याला जेम ना जे आपण मसाला पाठवलाय ना त्यांना भरपूर असा मसाला आवडलाय, चटण्या आवडल्यात त्याच्यामुळं आहे ना एक आता बघा तुम्ही तुमच्या समोरच येईल शेंगदाणा चटणी पावशेर, काळ चटणी पावशेर आणि जवस चटणी पावशेर सांडगी शेंगदाण्याची द्या पण टाकलं नेमकं काय फरक पडतो नेमकं काय पेकिंग म्हणतोय मी ह्याच्यात ऑर्डर मध्ये ना म्हणून ते मी घातलं ही काय इथं बघ कोणत्या ऑर्डर मध्ये तो तुम्हाला सांगितलं मी लिहिलंय तुमच्याकडचे दिलं होत तिथं बघायला मग काय काय माझ्या मनाने मी टाकायला बसलो पाहिजे तुम्ही मनाने टाकणार आमचे लोक नाही ठीक आहे काय लिहिली आता तुम्हाला दिले तुमच्या पाशी मोबाईल जरी दिला तरी तुम्ही मलाच दाखवा म्हणताय म्हणल्यावर मी काय तू नाव सेव नाही करीत नेमकं कोणत्या दोन तीन वेळा तर मी दाखवलं हाय ऑर्डर ही मसाला दे अर्धा किलो वाली इकडे द्या तुम्ही काय बघ आता बाबा बोललं तुमच्या समोर या काय म्हणत आहे कशी कशी मला येडी सांभाळायची आहे काय का मला येडा जमा करते मला बालवाडीतलं लिपरू सुद्धा हुशार असत एक म्हणलं ना एक रे एकाचा तरी ती म्हणत एक रे एकाचा आणि तुम्ही स्वतःला दहावी शिक्षण पूर्ण केलं असं
नाही कोटे कोटे मारी खिंडीत होतो बाहेर असा मला तर शंका आहे शंका आधी पत्ता लिहून पटकी ना पत्ता शंभर वेळा चुकता चुकावताय मला ही मला सांग काय माझं नाही तू मी घेत होतो नाही इथं मला सांगितलं तेव्हा मी गेले मी चटणी पावशे चांगली जवळ चटणी पावशे चांगली स्वतः 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 बी येड आहे घडी आणि दुसऱ्याला बी येड लावून टाकल असं आहे किती लय जर मोठ जर काम दिलं तर कसं व्हायचं बाबा मी तर विचार करून जे आमचं होती कोणतं काम केलं ना काढलं ना तरी ती मलाच हँडल करावं लागतंय तिथं शिलाई मशिनीचं पडलंय तिकडं ते ढिगुरा वाहिलंच तिकडं बघायचं वाहिलंच नवऱ्याच्या विश्वासावर सोडलं तर पटांगणच चटणी मला सांगितली मी ही नाही सांगितली मी ही बघितलं नव्हतं मला म्हणलं सांग म्हणलं काय काय मी लिहितो इकडे म्हणजे मला स्वतःची नाही तो मला मी ती मोबाईल मध्ये नाही बघितलं मी तुला इच्छित होतो काय काय दे बघायचं मला सांग मी लिहितो तेव्हा मी लिहिली ती मला काय नेमकं काय स्वतःची चूक मान्य करायला नाही मान्य नाही आवाज करायचा नाही नेमका मी जास्त बोलायचं नाही उगा मी ही काय माझ्या मनाने काय मला एनफिल्ड लागलं काय एखाद्याला बोलत झाले याला कुठे तरी कसली कसली बाया सांभाळायची आल्यात मला कसली गर्दी चांगली सांभाळायची आहे पत्ता जरी लिहायला आवडत तरी त्याच्यात काय नाही काय चुकावलेला आहेच पत्ता लिहतो चुकत तिकडून हुशार प्राणी काही सांगता येत नाही एक एक शब्द निवडून लिहायला शब्द लिहायला तू स्वतः स्वतःला स्यान समजली काय बघा मी स्वतः स्यान आहे म्हणून तर लिहिला पडतं पटा 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 कशाला मला सांगते मग पत्त लिहायला लिहा दर सगळ्या गोष्टी करायचं लावायचं आणि शंभर बरं सांगायचं ही चुकतंय ती चुकते तीन का काय मार कड होत काय केलं तुम्ही चला मॅम काय भावा आज नाही टेन्शन मध्ये दाजी हो येत टेन्शन फुकाडच फुकाडच टेन्शन फुकाडच येतोय नंतर काय भावाच करू नको चाललो मान निघा निघा बस बस येतच